नववधूसाठी बनवलेले 16 तोळे सोने चोरीस गेले, मात्र सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासात सोन्यासह चोरास अटक केली आहे. मागील काही दिवसांमध्ये सोलापूर शहरात चोरीच्या घटना वाढल्या होत्या, त्या अनुषंगाने सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विशेष तपास सुरू केला होता. त्यातच सोलापुरात 16 तोळे सोने असलेली बॅग चोरीस गेल्याची फिर्याद दाखल झाली होती. मुंबई इथून हुमनाबाद इथं जाण्यासाठी एक महिला जय भवानी ट्रॅव्हल्सच्या गाडीत बसली. सोलापुरात आल्यानंतर त्यांच्या बागेतील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल चोरीस गेल्याचं लक्षात आलं. गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या टीमनं तपास सुरू केला. अवघ्या 24 तासात हा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेले सोने हस्तगत करण्यात आले आहेत. लिंगराज वल्याळ मैदान इथून संशयित इसमास ताब्यात घेण्यात आला असून दिलीप उर्फ धनुष रामण्णा माने राहणार बसवकल्याण कर्नाटक असं त्याचं नाव आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेले 164 ग्रॅम, 840 मिली सोने, मोबाईल, रोख रक्कम असा एकूण 6,80,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली. बस चालकाच्या असं लक्षात आलं की सोलापूरला एक 5 वाजता सुमारास एक पॅसेंजर उतरलाय आणि त्याचं जे तिकीट होतं ते बसव कल्याणचं होतं आणि बसव, त्यामुळे त्याला संशय आला, तो गाडी घेऊन परत माघारी सोलापूरला आला आणि त्याने फौजदार चावडी पोलीस स्टेशनला सगळी हकीकत सांगितली. त्याच्यानंतर गुन्हे शाखेचे आमचे जे API संजय पवार आणि त्यांचे तपास पथक संजय क्षीरसागर जे आहेत ते आणि त्यांचं तपास पथक यांनाही यांनी त्या जो बसचा चालक आहे आणि कंडक्टर यांना इंट्रॉगेट केलं, त्या महिलेच्या नातेवाईकांनी महिलेला पण इंट्रॉगेट केलं आणि माहिती घेतली. त्यामध्ये असं लक्षात आलं की जो सोलापूरला उतरलेला माणूस आहे तो साधारणतः 24 वर्षाचा आहे आणि त्याने बसव कल्याणचंच तिकीट बुक केलेलं होतं. मुंबईच्या ऑफिसला ज्यावेळी बुकिंग ऑफिसला फोन केला तर ही माहिती मिळाल्यानंतर त्याच्याकडे संशय पळवला आणि मग त्याचा शोध सुरू केला. शोध सुरू केल्यानंतर API क्षीरसागर जे आहेत त्यांच्या पथकाला अशी माहिती मिळाली की जो संशयित आहे तो सोलापूर शहरामध्येच फिरत आहे त्या वर्णदेशम, त्यामुळे मग त्यांनी काल 17 तारखेला सोलापूर येथून त्याला ताब्यात घेतला आणि त्याच्या अंगझडतीमध्येच जे दागिने म्हणजे साधारणतः 16 तोळे दागिने जसेच्या तसे इंटॅक्ट दागिने आणि जी काही 3,100 रुपये रोख रक्कम चोरी गेली होती ती जशीच्या तशी त्याच्यामध्ये मिळालेली आहे. त्यातल्या आरोपीचं जे नाव आहे तो आहे दिलीप उर्फ धनुष रामण्णा माने, वय 24 वर्ष, हा व्यवसायाने ड्रायव्हर आहे, रायला बसव कल्याण तालुक्यातील मंठळ गावचा आहे. तो त्याला अटक केलेली आहे आणि दागिने 24 तासाच्या आतमध्ये म्हणजे चोरी झाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये API क्षीरसागर आणि यांच्या पथकाने ते रिकव्हरी केलेली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादी हिचं 4 दिवसांमध्ये हुमनाबाद इथं लग्न कार्य होतं. हे दागिने तिच्या लग्नासाठी तयार करून घेतले होते. ही कामगिरी वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, महेश शिंदे, राजू मुद्गल, कुमार शेळके, तातासाहेब पाटील, कृष्णांत कोळी, विद्यासागर मोहिते, वसीम शेख, प्रकाश गायकवाड, सिद्धाराम देशमुख, अजय गुंड, विजय वाळके, चालक महेंद्र ठोकळ यांनी पार पाडली.